आणि आता कोरोना संकटात आशा पल्लवित करणारी एक बातमी, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या दुसऱ्या चाचणीला परवानगी मिळाली आहे, त्यामुळे कोरोनावर लवकरच लस मिळण्याच्या शक्यतेला वेग आलाय. भारतासह सारं जग कोरोना लसीची प्रतीक्षा करत आहे, अशातच भारत बायोटेकनं ही गुड न्यूज दिली आहे. कोरोनावर लवकरच मिळू शकते लस. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनची प्राण्यांवर यशस्वी चाचणी. लसीच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी. कोरोनावर लस कधी येणार याची सारं जग प्रतीक्षा करतंय. ऑक्सफर्डनं आपल्या चाचणीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. अशातच भारतातून एक सकारात्मक बातमी आली आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनची प्राण्यांवरील चाचणी यशस्वी झाली आहे. या लसीच्या दुसऱ्या टप्प्याला आता मंजुरी देण्यात आली आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार कोवॅक्सिनची माकडांच्या 4 समूहांवर चाचणी करण्यात आली. यावेळी माकडांना SARS-CoV-2 याचे 2 डोस देण्यात आले, तसंच त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं. 14 दिवसात या माकडांना 3 वेगवेगळ्या लसी देण्यात आल्या. चाचणीअंती माकडांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढून कोरोना व्हायरसचा प्रभाव नष्ट झाल्याचं लक्षात आलं. ज्या समूहांना लस देण्यात आली त्यांच्या हिस्टोपॅथॉलॉजिकल टेस्टमध्ये निमोनियाची कोणतीही लागण दिसली नाही. त्यामध्ये हे सर्व माकडांवर केलं गेलं आणि हा परिणाम अत्यंत उत्तम आहे आणि त्यामध्ये माकडांमध्ये अँटीबॉडीज चांगल्या प्रमाणात तयार झालेल्या आहेत आणि दुष्परिणाम मुळीच आलेले नाहीत असं लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या चाचण्या आता 3 टप्प्यात वेगाने सुरू होतील. ICMR च्या माहितीनुसार भारतात 3 कोरोना लसींची चाचणी सुरू आहे. सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीची दुसरी आणि तिसरी चाचणी सुरू आहे, तर भारत बायोटेकच्या दुसऱ्या चाचणीला सुरुवात होईल. झायडस कॅडिलाच्या दुसऱ्या टप्प्यात 50 जणांवर लसीची चाचणी करण्यात आली आहे. तुर्तास सिरमच्या लसीची चाचणी थांबवण्यात आली आहे. असं असलं तरी भारत बायोटेकनं कोवॅक्सिन बाबत समाधानकारक बातमी दिली आहे, त्यामुळे ही लस आता प्रत्यक्ष कधी येते याकडे सर्वांचे डोळे लागले. अमोल कवीटकर, साम टीव्ही, पुणे. आणि आता कोरोना संकटात चिंता वाढवणारी बातमी. राज्यात कृत्रिम ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागलाय. नागपुरात लिक्विड ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय. जिल्ह्यातील 8 ऑक्सिजन उत्पादन युनिटपैकी 2 युनिट बंद आहेत, त्यामुळे मध्य प्रदेशमधनं लिक्विड ऑक्सिजन आणावा लागत आहे. तिकडे भिवंडीमधील हॉस्पिटलमध्ये सुद्धा ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय. कल्याण, डोंबिवली, भिवंडी शहरातही गेल्या 2 दिवसांपासून कृत्रिम प्राणवायूचा मोठा तुटवडा जाणवतोय, त्यामुळे काही रुग्णालयं रुग्ण दाखल करून घ्यायला नकार देत आहेत. बीडमध्येही कृत्रिम ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात चिंताजनक परिस्थिती आहे. दरम्यान कृत्रिम ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.